राष्ट्रवादी दोन गट पडले. जास्तीत जास्त आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला तर काही आमदार शरद पवारांसोबत राहिले. पण उल्हासनगरातले राष्ट्रवादीचे नेते पप्पू कालानी नेमके कुठे जातील, त्यांचा पाठिंबा कोणाला आहे अशी आता चर्चा रंगली आहे. त्याचं कारण म्हणजे रोहित पवारांनी घेतलेली पप्पू कालानी यांची भेट. उल्हासनगरात माजी आमदार पप्पू कालानी यांचे आकर्षण कायम आहे. महापालिका निवडणुकीला अनेक नेते कालानी महलमध्ये जाताना दिसतात. आता उल्हासनगरात प्रभाव असलेले राष्ट्रवादीचे नेते पप्पू कालानी कोणाला पाठिंबा देणार, शरद पवार की अजित पवार, असा प्रश्न. पप्पू कालानी हे शरद पवारांचे खासे. दोन्ही गटाच्या नेत्यांनी कालानी बंगल्यात जाऊन पप्पू कालानी यांची भेटही घेतली होती. पप्पू कालानी हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांना आपल्या गटात घेण्यासाठी अजित पवार गटाने खूप प्रयत्नही केलेले दिसतात. अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी पप्पू कालानी यांची भेट घेतली होती. त्यावेळी पप्पू कालानी अजितदादांना पाठिंबा देतील अशी चर्चा रंगली, पण त्यांची भूमिका अद्यापही समजू शकली नाही. आता आमदार रोहित पवार यांनी थेट कालानी महल गाठलं. त्यांनी पप्पू कालानी यांच्या घरातल्या बाप्पांचं दर्शन घेतलं. त्यांनी भोजनही केलं. इतकंच नाही तर कालानींसोबत बंद दाराआड चर्चा झाल्याचंही बोललं जातं. त्यामुळे पप्पू कालानी यांचा शरद पवार गटाला पाठिंबा आहे का अशी चर्चा आता रंगली आहे. तुम्हाला काय वाटतं, पप्पू कालानी नेमक्या कोणत्या गटाला पाठिंबा देतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.